देवबागला काठ लाभलाय अरबी समुद्राचा आणि कर्ली नदीच्या खाडीचा. इथल्या खाडीकाठच्या या सुंदर ठिकाणी मी राहिले होते. संध्याकाळचा गार वारा घेत बोटीतून सफर केली आणि दुसऱ्या दिवशी समुद्रात खोल जाऊन त्याचं अंतरंगही बघितलं. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे देवबागच्या अविस्मरणीय भटकंतीवर. आहे देवबाग मध्ये. देवबाग हा शब्द उच्चारायलाच किती सुंदर आहे. देवबाग, या देवबाग मध्ये मी राहिली आहे रिव्हर कोस्ट रिसॉर्ट मध्ये. माझ्या समोर बरोबर कर्ली नदीचं खाडीपात्र आहे आणि त्याच्या काठावरती हे रिसॉर्ट आहे. तर इथे हा पार्किंग एरिया आहे, आम्ही गाडी इथे पार्क केली. त्या बाजूला आहे तो रिसेप्शन एरिया आहे. इकडे पुढे आल्यावरती रेस्टॉरंट आहे. हे इन हाऊस रेस्टॉरंटच आहे. आणि इथून सुरू होतो रूम्सचा सगळा सेक्शन. तर इकडे अशा या दोन वुडन कॉटेजेस आहेत. या खास फॅमिलीसाठीच्या आहेत. आणि इकडे लिहिलंय वेलकम टू रिव्हर कोस्ट रिसॉर्ट, द ड्रीम डेस्टिनेशन. हे खरंच ड्रीम डेस्टिनेशन वाटतं, कारण इथले व्ह्यूज जबरदस्त आहेत आणि खास त्यासाठीच मी इथं आली आहे. तर आमची खोली इकडे सगळ्यात कोपऱ्याला आहे, रूम नंबर 10. मी आज जाऊन दाखवते. तर ही आहे आमची खोली. इथे असा हा मस्त डबल बेड आहे मोठा. याच्या बाजूला कपाट आहे, यामध्ये आम्ही आमचं सगळं सामान ठेवलं आहे व्यवस्थित. इकडे ही केटल आहे, खाली फ्रीज आहे, टीव्हीसुद्धा आहे. आणि वॉशरूम दाखवते. याच्या बाजूला वॉशरूम आहे असं. आटोपशीर छान सुटसुटीत आहे. इथली खास गोष्ट म्हणजे इथला व्ह्यू. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. रूमच्या बाहेर अशी बसायला जागा आहे आणि समोर आपल्याला कर्ली नदीचं खाडीपात्र दिसतं असं. या बाजूला सुद्धा खिडकी आहे, यातूनही दिसतं. बोटी लावलेल्या दिसतात. अशाच अजून कॉटेजेस इथे आहेत. मागेही काही कॉटेजेस आहेत. इथली स्पेशल कॉटेज आहे ऑरा, जिथे मी उद्या शिफ्ट होणार आहे. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे. मस्त वातावरण आहे आणि अशा वातावरणात आम्ही बोट राईड करायला जाणार आहोत. तिकडे काका आता बोट घेऊन येतीलच. त्यांच्यासोबत आता मस्त अशी राईड करणार आहोत बोटमधून. तर खूप सारे पॉईंट्स बघायला मिळणार आहेत. तर जाऊया. ऑक्टोबरची संध्याकाळ फार आल्हाददायक असते. बोटीतून जाताना वाऱ्याने छान गारवा जाणवत होता. खाडीच्या संथ शांत पात्रातून समुद्राकडे आम्ही निघालो होतो. आता माझ्या एका बाजूला देवबाग किनाऱ्याचा निमुळता भाग दिसत होता, माशाच्या चेहऱ्यासारखाच. हा किनारा आधी यापेक्षा बराच पुढे होता, पण वादळानं आणि बेफाम लाटांमुळं या किनाऱ्याची धूप होत गेली. मालवण तारकर्ली देवबाग किनाऱ्याचा हा शेवटचा भाग, देवबाग संगम. तर आमची आता ही सनसेट बोट राईड सुरू झालेली आहे. आम्ही आता या कर्ली नदीच्या पात्रात आहोत. हे खाडीपात्र आहे बरोबर? हां, हे खाडीपात्र आहे, पण आत गेल्यानंतर ते नदी होती, कर्ली नदी. पण इकडे कसं समुद्र जवळ असल्याने हा समुद्र दिसतोय. इथे याचं मिलन झालं, त्याच्यामुळे भरती ओटी हे मिक्स होतं पाणी. म्हणजे तुम्ही म्हणाल आता नदी आहे तर गोडं पाणी नाही कसं, म्हणून ते कर्लीची खाडी बोलतो. हां, आता हे तुम्हाला दिसतंय ना, हा आमचा एंड पॉईंट आहे. मालवण तालुका देवबाग गावाचा इथे एंड पॉईंट आहे. इथून अजून पूर्ण पुढेपर्यंत 500 मीटरचा बीच एरिया होता या बाजूला. आणि 2 वर्षा पाठीमागे इथं रेस्टॉरंट पण होतं, नारळाची झाडं होती, वॉशरूम होता. हे सगळं ते वादळामध्ये तोकते वादळ जे झालं ना, त्यावेळी हे सगळं गेलं आहे. आमचा बराचसा भाग, बीचचा भाग असा कट होत चालला आहे दिवसेंदिवस, म्हणजे वर्षानुवर्ष. आमची बोट सीगल आयलंड जवळ थांबली.
मी आता आहे या सीगल आयलंडवरती. इथे आम्ही थांबलोय सनसेट बघायला. तिकडे आता सनसेट होतोय. तो असा केशरी रंगाचा गोळा आता असा अस्ताला जाताना दिसतोय. या बेटाचा आवाका काही मोठा आहे. मासेमारी करून आलेल्या होड्या इथे काठावर लावल्या होत्या. वाळूवरून चालताना या रंगीबेरंगी आकाशात बगळ्यांचा थवा उडताना दिसला. पावसाळ्यानंतर समुद्रकाठ शांत होतो तो असा. सूर्यास्त आता झालेला आहे आणि मी अशी मस्त इथं फिरतीये. वारंही छान सुटलंय. वरती ना एक चंद्राशी अशी छान चंद्रगोर दिसतीये आणि मस्त आहे वातावरण आता. हेजी आहे, हेज मध्ये सगळं दिसतंय, पण सुंदर आहे वातावरण. मला दुसऱ्या दिवसाची फार उत्सुकता होती, कारण कधीही न केलेली गोष्ट यावेळी मी करणार होते. मी जाणार होते समुद्राच्या पोटात. गुड मॉर्निंग. मी आत्ता सकाळी लवकर उठली आहे. 7:30 वाजून गेलेत आणि इथे नाश्त्यासाठी आली आहे. सकाळी लवकर उठण्याचं कारण म्हणजे नाश्ता करून मी जाणार आहे स्कुबा डायविंगसाठी. सो आधी हा थोडासा नाश्ता करते. इडली सांबार आहे. नाश्ता करून मग निघूयात. सकाळी देवबागच्या किनाऱ्यावर ही बोट आम्हाला न्यायला आली. मला स्कुबा डायव्हिंग करायचे याची कल्पना आधी रिसॉर्टला दिली होती, त्याप्रमाणे त्यांनी हे अरेंज केलं. सुरुवातीला ट्रेनिंग सेशनसाठी आम्ही खाडीत जाणार होतो, कारण डाईव्ह करायचं असेल तर ट्रेनिंग फार गरजेचं असतं. स्कुबा स्टाफ इन्स्ट्रक्टर गोविंद यांनी सगळ्यात आधी हा फॉर्म भरून घेतला. तर मी हा स्कुबा डायव्हिंगचा जो सूट आहे तर तो घालून आता तयार झाली आहे. इथे आमचं ट्रेनिंग सेशन होणार आहे बॅकवॉटरमध्ये. तर ते एक साधारण पाऊण तासाचं असतं. ते करून मग आम्ही डीपवॉटर डाईव्हसाठी तिकडे निवतीच्या लाईट हाऊसच्या इकडे जाणार आहोत. लक्षात ठेवायचं, बकल एंड जो आहे लेफ्ट एंडला ठेवायचं, फ्री एंड राईट एंड साईडला असं दोन्ही पकडायचं आणि बॅक साईडला प्लेस करायची, ठेवायची आणि समोर झुकायचं आणि हा आहे इथे प्लेस करायचं. स्लोली स्लोली ॲडजस्ट टाईट. ओके अँड दॅन लॉक. दॅट्स इट. हे फ्री ठेवायचं आहे. इन इमर्जन्सी काय प्रॉब्लेम झाला तर दॅन आपण इमर्जन्सी वेट ड्रॉप करू शकतो. त्यासाठी फ्री. ओके ओके. सी कम्पॅरेटिवली तोंडाने घेतो, श्वास घेतो, त्याच्यापेक्षा नाकाने आपण नाकाने घेतो त्या तोंडाने जास्त इनहेल करतो. तर लगेच फक्त 5 मिनिट फक्त हे करा आणि त्याच्यानंतर सगळं एक एव्हरीथिंग इज क्लिअर. हां डीपली अँड स्लोली. मदतीला डाईव्ह मास्टर तेजस आणि वैशाली होते. पाण्याखाली जाऊन इन्फ्लेटरमधून तोंडाने श्वास कसा घ्यायचा, साइन्स काय काय असतात, कानावर येणारं प्रेशर कसं घालवायचं याचं ट्रेनिंग व्यवस्थित पार पडलं. शेवटी मी या खाडीत पाण्याखाली 5 मिनिटं बसून राहिले. आता पाण्याखाली राहायला सरावले होते. तर आमचं आता ट्रेनिंग सेशन झालं इथे. आता आम्ही चाललो आहोत निवतीच्या इथे. ट्रेनिंग सेशनमध्ये सुरुवातीला खूप भीती होती की पाण्याच्या खाली जाणं माझ्यासाठी खूप भीतीदायक होतं स्वतःसाठी, पण मी केलं फायनली. त्यांनी व्यवस्थित इन्स्ट्रक्ट केलं, मी सरावले पाण्याला. आता मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जाऊन हेल्प करायला. ट्रेनिंग नंतर आम्ही नेवती रॉक्स कडे जायला निघालो. तासाभराचा हा प्रवास होता. आम्ही एका मोठ्या खडकापाशी डायव्हिंग साठी पोहोचलो. आपण नेवती किंवा भोगव्याच्या किनाऱ्यावर थांबलो की लांबवर समुद्रात उंच महाकाय खडक दिसतात. ते हेच. यांना नेवती किंवा वेंगुर्ला रॉक्स म्हणतात.
असं म्हणतात की हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचा द्वीपसमूह आहे. यातल्या एका बेटावर चुना ब्रिटिशांनी 1800 काळात बांधलेलं लाईट हाऊस आहे, तर दुसऱ्या बेटावर 1931 मध्ये बांधलेलं नवीन लाईट हाऊस आहे. वेटसूट घालून मी तयार झाले, मास्क इन्फ्लेटर व्यवस्थित चेक केला, सगळ्या चिंता बोटीवर सोडल्या आणि समुद्रात डाईव्ह. राईट हँड ऑन युअर रेग्युलेटरी मास्क, लेफ्ट हँड ऑन युअर वेट बेल्ट. ओके, 5 4 3 2 1 गो. पकडा रे, पकडा पटापट. शाबाश शाबाश शाबाश. आता समुद्राच्या खोलीत प्रवेश केला. डाइव मास्टर पाण्याखाली घेऊन गेले. मी ओके आहे याची खात्री त्यांनी केली. सुरुवातीला मी पाण्याखाली जाऊन श्वासावर नियंत्रण मिळवलं. तोंडाने श्वास घेण्याची सवय झाली, भीती गेली आणि समुद्राच्या या निळाशार पोटातील हे अद्भुत जग दिसू लागलं. खाली खाली खोल जाऊ तसं कानावरील प्रेशर मी घालवत होते. खडकांच्या खोबणीत हे काटेरी सी अर्चिन्स दिसले. आपल्या डोक्यावर आणि पायाखाली पाणीच पाणी आहे आणि सभोवती अशी रंगीबेरंगी सोबत आहे, ही अनुभूतीच वेगळी आहे. हे सारं विलोभनीय असलं तरी आपल्या पायाला जमीन आणि डोक्यावर आकाश असण्याची सवय आहे. वरच्या हवेला जाऊ वाटलं. 15 मिनिटांनी मी वर आले. समुद्राखालचे हे क्षण कायम लक्षात राहतील. आम्ही स्कुबा डायव्हिंग करून आलो आणि त्यानंतर या रूममध्ये शिफ्ट झालो. ही आहे ऑरा आणि याच्या बाहेर असं मस्त प्रिमाइस आहे. इथे बसून आम्ही आता लंच करणार आहोत आणि जेवणासाठी खास अशी इथली फिश थाळी आहे. मी घेतली आहे ती कोळंबीची आहे, प्रॉन्स थाळी आहे आणि रोहितनं घेतलेली आहे ती आहे सुरमई थाळी आणि एक आम्ही पॉम्फ्रेटसुद्धा मागवला आहे पॉपलेट. तर आता आम्ही मस्तपैकी जेवणार आहोत कारण स्कुबा डायव्हिंग करून मला प्रचंड म्हणजे प्रचंड भूक लागली आहे. तर ही आहे आमची कॉटेज ऑरा आणि ऑरामध्ये असा हा मस्त डबल बेड आहे. आणखीन या कॉटेजची गंमत म्हणजे ही कॉटेज अशी ए शेपची आहे. त्याच्या पाठीमागे ना लगेज ठेवायला तिकडे जागा आहे. इथं आम्ही लगेज ठेवलं आहे. फ्रीजसुद्धा आहे.
वर्किंग आहे. आणि इकडे ही इलेक्ट्रिक केटल आहे, सगळ्या म्हणजे सोयीसुविधा आहेत. आता मी इथलं वॉशरूम दाखवते. तर इकडे ही छानशी मोठी जकुझी आहे आणि या बाजूला बेसिन आहे. अगदी म्हणजे सर्व सोयीसुविधांनी युक्त लग्जरियस अशी ही वॉशरूम आहे. या कॉटेजची खास गोष्ट म्हणजे ही वुडन कॉटेज आहे. आणखीन इथून बाहेर आल्यावरती असा मस्त कर्ली नदीचा नजारा दिसतो. दुपारी आम्ही मस्त विश्रांती घेतली इथं. तर इथे सायकल्स होत्या, मग मी म्हटलं की सायकल घेऊनच आपण संगमापाशी जावं. सो मस्तपैकी ही सायकल राईड सुद्धा होती आणि इथल्या वाटा पण खूप सुंदर आहेत. चला बाय. माणसं दिसत नाही आहेत मला कोणीच. मला असं वाटलेलं की खूप सारी माणसं असतील, पण नाही आहेत कुणीच. मीच आहे, आम्ही दोघेच आहोत आत्ता तरी. नारळाच्या झाडांनी रेखलेली ही मालवण ते देवबाग पर्यंतची किनारपट्टी खाली येईल तशी चिंचोळी होत गेलीय. त्याचं अगदी शेवटचं टोक म्हणजे देवबाग संगम. मालवणला येऊन गेली आहे. तारकर्लीला पण लहान असताना आले होते, पण देवबागला आत्ता पहिल्यांदाच आली आहे आणि आता या संगमावरती उभी आहे. मस्त सूर्यास्त बघायला मिळतो आहे. देवबागच्या अशा सुंदर आठवणी आहेत. एक नवीन ॲडव्हेंचर केलं मी स्कुबा डायव्हिंगमधून, तर तो एक लक्षात राहण्यासारखा अनुभव होता. तर रिव्हर कोस्टचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल रिव्हर कोस्टबद्दल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.